नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिली, विषय गणित, घटक 14 व 15 ची ओळख। आज आपण 14 व 15 या अंकांची ओळख करून घेणार आहोत। सुरुवातीला 14 ची ओळख करून घेऊया। हे 10 काड्यांचा एक गठ्ठा आहे, म्हणजे एक दशक काडे आहेत। सुट्ट्या 3 काडे आहेत, म्हणजे किती झाले मग? 1 दशक 3 एकक 13 अधिक एक सुट्टी काडी आहे बरोबर 13 अधिक 1 बरोबर किती झाले मग? 14। 1 दशक 4 एकक म्हणजेच 13 आणि 1 होतात 14। पुढील उदाहरण पहा। 10 ठोकळ्यांचा 1 मनोर आहे, म्हणजेच 1 दशक। 4 सुट्टे ठोकळे आहेत, म्हणजेच 4 एकक। 1 दशक आणि 4 एकक मिळून किती होतात मग? 14। अक्षरात लिहूया 14। पुढील उदाहरण पहा। 10 मण्यांची 1 माळ आहे, म्हणजेच 1 दशक। 4 सुट्टे मणी आहेत, म्हणजेच 4 एकक। 1 दशक 4 एकक मिळून किती झाले मग? 14। अक्षरात 14 लिहूया। या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 42 वरील जे चौकोन दिलेले आहेत त्या चौकोनांमध्ये 14 हा अंक लिहायचा आहे, म्हणायचा आहे आणि लिहायचा सुद्धा आहे। सर्व चौकोनांमध्ये सावकाश, व्यवस्थित आणि सुंदर अक्षरामध्ये 14 हा अंक अशा प्रकारे लिहायचा आहे। पुढे 15 ची ओळख करून घेऊया। 10 काड्यांचा 1 गट्टा आहे, म्हणजेच 1 दशक। 4 सुट्ट्या काड्या आहेत, म्हणजेच बघा 10 आणि 4 14 झाले, अधिक 1 सुट्टी काडी आहे, मिळून किती झाले मग? 14 अधिक 1 बरोबर 15। 1 दशक 5 एकक म्हणजेच 14 आणि 1 होतात 15। पुढील उदाहरण पहा। 10 ठोकळ्यांचा 1 मनोर आहे, म्हणजेच 1 दशक। 5 सुट्टे ठोकळे आहेत, म्हणजेच 5 एकक। 1 दशक आणि 5 एकक मिळून किती झाले मग? 15। अक्षरात लिहूया 15। पुढील उदाहरण पहा। 10 मण्यांची 1 माळ आहे, म्हणजेच 1 दशक। 5 सुट्टे मणी आहेत, म्हणजेच 5 एकक मिळून किती झाले मग? 15। 15 अक्षरात लिहूया। पाठ्यपुस्तकातील पान नंबर 42 वरील दिलेल्या चौकोनांमध्ये 15 हा अंक लिहायचा आहे। सर्व चौकोनांमध्ये चांगल्या अक्षरामध्ये 15 हा अंक लिहायचा आहे। अशा प्रकारे आज आपण 14 व 15 या अंकांची ओळख करून घेतलेली आहे। धन्यवाद।